नमस्कार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषद आमदारकीची दिलेली ऑफर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे। राजू शेट्टी यांनी काल बारामतीत शरद पवारांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द शरद पवारांनी दिला होता, तो शब्द आज पवारांनी पूर्ण केला। राज्यात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त आहेत। या जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा येणार आहे। या 4 जागांपैकी राष्ट्रवादीकडून एका जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आमदार होण्याची ऑफर राष्ट्रवादीकडून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांना दिली होती। त्यानंतर राजू शेट्टी यांनी काल शरद पवारांची बारामती येथे भेट घेतली। या भेटीत चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारली आहे। त्यामुळे आता राजू शेट्टी आमदार होण्याची औपचारिकता शिल्लक आहे। विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता, मात्र सत्ता आल्यानंतर या दोन्ही पक्षांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे दुर्लक्ष केलं होतं। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नाराजीचा सूर होता। नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी देण्यात आली नाही, तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी मिळावी असा मेल राजू शेट्टी यांनी शरद पवारांना केला होता। अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने आता संधी दिली आहे आणि त्यामुळेच त्यांना न्याय देखील मिळाला आहे।